तर महाविकास आघाडीमध्ये 17 जागांवरून बिघाडी आहे असं समजते. जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच या 17 जागांवरचा वाद आता विकोपाला जातोय. वादाच्या 17 पैकी 3 जागा मुंबईतल्या आहेत, 14 जागा विदर्भातल्या आहेत. वादाच्या 17 पैकी 17 जागांवर काँग्रेसकडून दावा केला गेलाय, पण काही जागांसाठी ठाकरे आग्रही आहेत. या 17 जागा नेमक्या कोणत्या आहेत ज्याच्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे बघूयात आपण. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधला बेबनाव कशामुळे बघतोय आपण. वांद्रे पूर्व, वर्सोवा, भायखळा, आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर या जागा आहेत ज्याच्यावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना याच्यामध्ये बेबनाव आहे. बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती, वरोरा, मोरगाव अर्जुनी, तिरोडा या सगळ्या जागांवरचा पेच अजूनही कायम आहे. काँग्रेसकडून दावा केला गेलेला आहे, पण काही जागांसाठी ठाकरे सुद्धा आग्रही आहेत असं समजतंय. आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून. जितेंद्र, काँग्रेसकडून जो दावा केला गेलेला आहे, तर त्यांचं नेमकं याबाबत म्हणणं काय आणि कुठल्या नेमक्या यातल्या जागा आहेत ज्याच्यासाठी ठाकरे सुद्धा आग्रही आहेत, काय नेमकं त्यांचं याबाबतचं म्हणणं आहे आग्रही असण्यामागे? रिद्धी, गेले 2 दिवस काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. रविवारी ही बैठक होती आणि कालही ही बैठक पार पडली. त्यानंतर आज पुन्हा मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी जो तिढा आहे किंवा जो पेच आहे तो या 17 जागांवर असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार ज्या बहुतेक जागा आहेत त्या विदर्भातील आहेत, ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यातीलही जागांचा समावेश आहे आणि चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातीलही या जागांचा समावेश आहे. ज्यामध्ये 6 जागांवर शिवसेना आहे तर 9 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेससोबत तिढा अजूनही कायम आहे. एक जागा जी आहे त्या जागावर 3ही पक्षांचा दावा आहे. त्यामुळे या जागांवरचा तिढा कधी सुटतो हे महत्त्वाचं आहे, कारण आजपासून जी आहे ती अर्ज निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे आणि आजपासून अर्ज विक्रीसही सुरुवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा जो आहे अजूनही सुटत नाही आहे आणि यातील बहुतेक जागा ज्या आहेत त्या विदर्भातील आहेत. आता आज महाविकास आघाडीची बैठक होते आणि त्यानंतर कुठला यातून मार्ग निघतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जो सामंजस्याने जसं लोकसभेत आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, जागांचा जागा वाटप ज्या पद्धतीने झालेलं होतं त्या पद्धतीने आता विधानसभेत जागा वाटप होताना दिसत नाहीये आणि जागावरचा जो पेच आहे तो किंवा रस्सीखेच आहे ती अधिकच वाढते आणि त्यामध्ये काँग्रेसच्या ज्या मूळ जागा आहेत तर त्या जागावर शिवसेना असेल ठाकरेंची किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी यांनीही दावा केलेला आहे. उमेदवारी अजून निश्चित झालेली नाहीये आणि त्यापूर्वी जागांचा तिढा सुटणे अपेक्षित आहे. आजच्या बैठकीत काय होतं, त्यामध्ये कशा पद्धतीने बैठका घेऊन काय नेमकं नियोजन होत आहे आणि कशा पद्धतीने जागा वाटपाचा तिढा सुटतोय हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.